यांची जयंती मराठा साम्राज्याची राजधानी सातारा येथील शिवरायांचे 13वे वंशज खाजा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरी झाली. शिवजयंती निमित्त संपूर्ण सातारा शिवमय झाला होता. जय भवानी जय शिवाजीच्या घोषणामध्ये सातारकरांनी संध्याकाळी 6:30 वाजता राजवाडा येथून शिवजयंती मिरवणूक काढली. त्याचबरोबर चित्ररथाची सुरुवातही केली. छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या चित्ररथाच्या मिरवणुकीमध्ये अबाल वृद्ध महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता. पाहुयात मराठा साम्राज्याची राजधानी असणाऱ्या सातारा येथील शिवजयंतीचा हा समारंभ. नमस्कार, मी जाचेक, VM News मराठी मध्ये आपले स्वागत आहे.
इतिहासाच्या पानावर, रेतेच्या मनावर, इतिहासाच्या पानावर, रेतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे यांची आज जयंती. ही जयंती संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. याच अनुषंगाने आपण आलो आहोत मराठा साम्राज्याची राजधानी असलेल्या सातारा येथील राजवाडा येथे. छोट्या मोठ्या मंडळांनी, नगरपालिकेने, विविध संघटनांनी शिवजयंतीचा कार्यक्रम हा मोठ्या उत्साहात साजरा केलेला आहे. सातारकरांचे पूर्ण लक्ष वेधून घेणारा कार्यक्रम म्हणजे शिवाजी महाराजांच्या जीवनावर जे चित्ररथ केले आहेत या चित्ररथाने संपूर्ण सातारकरांचे लक्ष वेधून घेतलेले आहे. आपण या चित्ररथामध्ये सामील व्हावं, जाणून घ्यावं की नक्की या चित्ररथातून माणसांपर्यंत सध्या कोणता संदेश पोचवायचा आहे. हा जो चित्ररथ त्यांनी काढलेला आहे आपण त्यांच्याकडून जाणून घ्यावं की नक्की त्यांना कोणता संदेश लोकांपर्यंत पोचवायचा आहे. नमस्कार. प्रथम माझं नाव सांगू इच्छितो मी शाहूराज यादव. सातारामध्ये शिवजयंती अतिशय उत्साहात साजरी होत आहे. सर्व धर्म एकत्र येऊन हिंदू मुस्लिम असं कुठलाही मतभेद न करता सर्वजणांनी एकत्र येऊन शिवजयंती अतिशय उत्साहात साजरी केलेली आहे. सकाळपासून आपण बघू शकता की साताऱ्यात खूप जल्लोष चालला आहे शिवजयंतीचा. बाईक रायडिंग वगैरे, रॅली वगैरे विविध प्रकारे आपल्या आपली मतं मांडत आहेत लोक. आणि बस हे सांगू शकतो की शिवजयंती अतिशय उत्साहात चाललेली आहे. आणि बी एम न्यूजने हा चांगला उपक्रम घेतलेला आहे, त्यामुळे आम्हाला आमच्या भावना मांडायचा चान्स भेटतोय. जय जिजाऊ, जय शिवराय, एवढंच म्हणून शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा राहिल्या. तर तुम्हाला सांगायला शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. तर बसते मुख्याध्यापक बाबासाहेब चिपळूणकर मराठी शाळा सातारा. आज सातारा शहरामध्ये शिवजयंती अतिशय उत्साहात व पारंपरिक पद्धतीने साजरी होत आहे. दरवर्षीप्रमाणे प्रत्येक शाळेचे चित्ररथ आयोजित केलेले आहेत. त्याचबरोबर काल पोहाड्याच्या सुद्धा स्पर्धा आयोजित केलेल्या होत्या. आणि या पोहाडा स्पर्धेमध्ये आमच्या बाबासाहेब चिपळूणकर मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांचा अफजल खानाचा वध
पराक्रम, शिवरायांचा पराक्रम हा पोहाडा प्रथम क्रमांकानं गौरवण्यात आलेला आहे. सातारा शहर ही मराठ्यांची राजधानी, या शहरामध्ये होणारी ही शिवजयंती अतिशय उत्साहपूर्ण होत असते आणि आज सुद्धा आपल्याला दिसतं की एवढ्या उत्साहामध्ये जल्लोषामध्ये सगळे या ठिकाणी शिवभक्त आलेले आहेत. जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे आणि ही जयंती अशीच दरवर्षी आम्ही शिवजयंती साजरी करूया. या शिवजयंतीसाठी आम्हा सर्वांतर्फे लाख लाख शुभेच्छा. जय शिवराय, जय महाराज. निवर्मन मंडळाची स्थापना 1965 साली झाली. तेव्हापासून शिवजयंती, आंबेडकर जयंती, गणेश उत्सव हे सण आम्ही सालाभागप्रमाणे साजरे करतो आणि प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या तऱ्हेनं कधी मुलांचे खेळाचे रांगोळीच्या स्पर्धा ह्या आयोजित केल्या जातात आणि सामाजिक कार्यातून हे सगळं आम्ही मंडळाचं समाज सेवेतून सगळं सर्व मंडळ आम्ही चालवत आहे. तरी आत्तापर्यंत जे जे मंडळात कार्यक्रम झाले किंवा मंडळाच्या वतीनं जे जे उत्सव झाले त्यामध्ये अग्रेसर म्हणून आमचं मंडळ आहे. पहिल्यांदा आत्ता आम्हाला म्हणजे 2010 दरम्यान आमच्याकडं ते लाठीदान पटा काठीसुला या गोष्टी होते. तर ते सर्व शासनाच्या ह्याच्यामुळं बंदी आल्यामुळं ते आम्ही बंद केलं आणि शांतताप्रिय मिरवणूक असतात सगळ्यांचं आणि उत्साहपूर्वक आमच्या निवाण मंडळाचं काम चाललेलं असतं. आजच्या शिवजयंतीच्या बद्दल आपण कोणता कार्यक्रम केला होता? श्रीमंत छत्रपती उदयनराजांनी ज्याप्रमाणे तारीख ठरवली शिवजयंतीची आणि एक प्रसंग हा 19 फेब्रुवारी हा जो पायडा पाडून दिला तो अत्यंत चांगला, सगळ्यांनी एक त्याच दिवशी शिवजयंती साजरी केली आणि आमच्यातर्फे म्हणजे निवाण मंडळातर्फे सर्व शिवभक्तांना आणि सर्व सातारवासियांना हार्दिक शुभेच्छा देतो. तसेच आम्ही आपला अतिरेक्यांचा भार हल्ला झाल्यामुळं इतर काही कार्यक्रम घेतले नाहीत आम्ही, म्हणूनच शांतताप्रिय ही शिवजयंती साजरी केली आहे.